नमस्कार, आत्ताच फलटण येथे रणजितसिंह निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये खूप मोठमोठी बक्षिसे होती. पहिले बक्षीस 5 लाखाचे होते आणि या मैदानावर सर्वांना अपेक्षित होता तो म्हणजे बकासूर आणि बावऱ्या यांचा नंबर, परंतु या मैदानावर बकासूर आणि बावऱ्या यांना 7वा क्रमांक मिळालेला आहे. तर मित्रांनो, सांगायचे तर बकासूर आणि बावऱ्या यांची गाडी ही कडेने लागली होती आणि जर गाडी कडेने लागली तर बकासूर बैलाला पब्लिक अडथळा करत असते आणि झाले तसेच. पब्लिकच्या अडथळ्यामुळे बकासूरची गाडी ही मागेच राहिली आणि 7व्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले बकासूर आणि बावऱ्या यांना. तर मित्रांनो, या बैलगाडा शर्यतीमध्ये फायनलमध्ये नंबरवारी पाहूया आपण. 8 नंबरचे मानकरी ठरले ते म्हणजेच कृष्णा आणि तेजा. त्यानंतर 7वा क्रमांक बकासूर आणि बावऱ्या यांना मिळाला. तर जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर आणि पाखऱ्या हे 6व्या क्रमांकाचे मानकरी ठरले. तसेच मल्हार आणि बुलट हे 5व्या क्रमांकावर राहिले. तर वजीर वजीरची गाडी ही 4थ्या क्रमांकावर राहिली. त्यानंतर राजा व पिस्तूल यांना 3रा क्रमांक मिळाला आणि फाजिलराव व शिरसवडीची रायफल हे 2ऱ्या क्रमांकावर राहिले. आणि 1 नंबरचे मानकरी ठरले ते म्हणजे मनोहर पाटील यांचा लखन आणि देवा यांना 1 नंबर मिळालेला आहे आणि हे 5 लाखाचे मानकरी या मैदानावर ठरलेले आहेत. मित्रांनो, या मैदानावर बकासूर आणि बावऱ्या यांचा पहिरा होता आणि हे दोनही बैल अतिशय फास्ट पळणारे आहेत आणि ते कोणत्याही मैदानावर गुलाल घेतल्याशिवाय राहत नाही. परंतु या मैदानावर पलटणच्या झाले असे की त्यांची गाडी ही कडेने लागली आणि कडेने बकासूर बैल हा धावत होता आणि बकासूरला अडथळा पब्लिकचा होताच होता आणि संपूर्ण पब्लिक अडथळ्यामुळे बकासूरला 1 किंवा 2ऱ्या क्रमांकावर जाता आले नाही आणि त्यांना या मैदानावर 7वाच क्रमांक मिळालेला आहे. तर मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.